संभाजी राजे आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संभाजी राजे आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। छत्रपति शिवाजी महाराज की जय। मी परत एकदा सौभाग्यवती आल्यात ना, राजांच्या सौभाग्यवती कुठे आहेत? या वरती या। त्याने पण खाल्लं नाही काय? अरे मग डबल का? युवराजने राजेसाहेबांनी खऱ्या अर्थाने या लढ्याला मोटिवेशन दिलेलं आहे, ते अभूतपूर्व आहे। इतकं डेडिकेशन, कौटुंबिक डेडिकेशन आम्ही पहिल्यांदा अनुभवलं युवराजने राजेसाहेब। आम्ही बरोबर मी परत एकदा सगळ्या मंत्री महोदयांचं मनापासून, मुख्यमंत्र्यांचं, उपमुख्यमंत्र्यांचं, इथं उपस्थित सर्व कॅबिनेट मिनिस्टर्स यांचं मी मनापासून परत एकदा आभार व्यक्त करतो की आपण सगळे मागण्या हे मिनिट्स मध्ये आपण आणलेले। एक आपण सगळ्या एक दोन मिनिट दोन आपण सगळ्या मागण्या ह्या नुसत्या थांबा ना, दोन मिनिट आपण सगळ्या मागण्या ह्या नुसत्या आश्वासनं दिलेली नाहीत, पण टाइम बाउंड कुठल्या वेळी कसे हे सोडवायचे प्रश्न सोडवायचे नाहीत, कशा वेळी हे इम्प्लिमेंट ऑन पेपर आणायचे हे सगळं तुम्ही आणून दिलेले। आणि सगळे मिनिट सुद्धा हे सगळे स्वतः नामदार एकनाथ शिंदे साहेब, नामदार वळसे पाटील साहेब, अमित देशमुखजी घेऊन आलेले आहेत। आणि म्हणून मी परत एकदा आभार व्यक्त करतो। सगळ्यात मोठा ऐतिहासिक निर्णय जो आपण घेतला, जो ऐतिहासिक जो निर्णय घेतला तो होता नियुक्त्यांचा, आणि तो इतका अवघड होता मलाही कल्पना होती, मला सुद्धा एवढी अपेक्षा नव्हती की आपण एवढा निर्णय घेऊ शकाल, पण तुम्ही निर्णय घेतला। आपण ते पुढं काही कंटेंट होईल आपण ती जबाबदारी घेता, पण कंटेंटच्यावर आपण जर जबाबदारी घेत असाल उद्या काय झालं तर मी सुद्धा तुमच्या बरोबर असणार सर, मी सुद्धा तुमच्यावर असणार। म्हणून तुम्हाला कोणी सांगितलं इथं आत यावं लागतंय कोर्टात, तर तिथं मी सुद्धा तुमच्या एक पाऊल पुढे असणार। आणि म्हणून अनेकांना विनंती केली मी की तीन दिवस इथं अनेक लोक इथं येऊन जातात, लहान मुलं सुद्धा यायला लागलेत, पण माझं उपोषण ज्यावेळी मला सोडायचं आहे ते मी एका लहान मुलांच्याकडे सोडतो आणि मग मी मंत्रिमंडळांच्याकडे सोडतो, अशी मी त्यांना विनंती केली होती आणि त्यांनी सुद्धा ते मान्य केले। आणि परत एकदा माझं आभाराचं भाषण सगळे मंत्री मंडळ गेल्यानंतर मग मी बोलणार आहे। शिवाजी महाराज की युवराज संभाजी राजे छत्रपती आप आगे बढ़े, हर 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 हर, एक मराठा। अरे तुमचं आमचं नाता काय? आणि माझ्या आमच्या सुविधा पत्नी सयंताराजींनी सुद्धा माझ्यावर गनिमी कावा केलाय, दररोज दिवसभर थांबायचे, रात्री जायचे झोपायला, आणि मला सांगायचं, मी त्यांना शब्द दिला, शपथ घेतली होती न कळत, मला म्हणजे शपथ घ्यायची नाही की तुम्ही जाऊन काहीतरी खायला पाहिजे, तुम्ही फिट पाहिजे, पण तिने सुद्धा उपोषण केलं, तिने सुद्धा अन्न त्याग केला होता हे मलाही माहीत नव्हतं, म्हणून मी त्यांचाही सुद्धा आभार होतो। बाकीचा आभार त्यांच्यावर सगळं बाकी नंतर बोलतो। कोण म्हणतो देणार नाही? कोण म्हणतो?
ताकद आपली सर्वांची आणि संभाजीराजे छत्रपतींची आहे। राजे हे बघा, राजे आपल्याला संबोधित करणार आहेत। सोमनाथ अजय, सोमनाथ अजय कांग्रेस साहब आले की घ्या। आता आपला घरातला कार्यक्रम, आता आपला घराचा कार्यक्रम। माझ्या चेहऱ्यावर सुद्धा आत्ता हास्य आलं, मी सुद्धा फार खुश आहे। मलाही कल्पना नव्हती काय होणार आहे पुढे, पण पहिल्यांदा हे आभाराचं माझं मनोगत आहे। चुकून काही चुकून कोणाचं नाव राहिलं असतं तर मला मागणं प्रॉम्प्टिंग करा, काय हरकत नाही, पण सांगा। सांगतो प्रथमतः मी सर्व मराठा संघटना ज्या आहेत, जे इथं उपस्थित आहेत, जे इथं उपस्थित नाहीत पण मागणं सुद्धा मला नेहमी सपोर्ट करतात, खेड्यातून शहरातून, आतापासून नाही 2007 पासून, त्या 2007 पासून मी कुठं महाराष्ट्र पिंजून काढलं ह्या मराठा समाजाला आणि आर्थिक म्हणजे गरीब मराठा समाजाला न्याय देण्यासाठी, त्या सगळ्यांचं मनापासून हृदयातून मी आभार व्यक्त करतो। मी कोणाची नावं घेत नाही संघटनेचे, पण त्या सगळ्या संघटनेने मला प्रेम केलंय, त्या सगळ्या संघटनेने मला ताकद दिली आहे, त्या संघटनेने दाखवून दिलं की हा खऱ्या अर्थाने शिवशाहूंचा वंशज आहे, त्या सगळ्या संघटनेने सांगितलं की राजे नुसता कोल्हापूरसाठी तुम्ही मर्यादित राहायचं नाही, तुम्ही महाराष्ट्र आणि देशापर्यंत शिवाजी महाराजांचं नाव नेण्याचं तुमची जबाबदारी आहे। शाहू महाराज हे नुसतं कोल्हापूरसाठी नाही आहेत, शिवाजी महाराज हे नुसतं महाराष्ट्रासाठी नाही आहेत, ह्यांचा आचार विचार हा देश जगात गेलेला आहे आणि तुमची ती जबाबदारी। म्हणून अनेक लोकांनी टीका केली मी खासदार झाल्यावर, अनेक लोकांनी टीका केली मी खासदार झाल्यावर, पण माझी पूर्ण खासदारकी ही समाजासाठी आणि अनेक विकासाच्या कामासाठी मी लावली, शिवाजी महाराजांच्या गडकोट किल्ल्यांसाठी लावली। इतिहासात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात पार्लमेंटमध्ये कोणी विषय मांडला नव्हता, मला आनंद ह्याच्यासाठी आहे आणि इतर खासदारांचा सुद्धा मी आभार ह्याच्यासाठी व्यक्त करतो। मी सुरुवात केली आणि त्यानंतर अनेक खासदारांनी त्यांच्या परीनं, त्यांचा तेवढा अभ्यास नसेल पण त्यांच्या परीनं त्यांनी सुद्धा मांडण्याचा प्रयत्न केला, म्हणून त्या सगळ्या खासदारांना सुद्धा मी आभार व्यक्त करतो। मला दुसरा आभार व्यक्त करायचंय ते सर्व मराठा समाजाचं, सर्व बहुजन समाजातल्या लोकांचं, कारण नुसतं मराठा समाजाने न्याय मिळालं पाहिजे, नुसतं मराठा समाजाने नुसती मागणी केली नाही तर सगळ्या मराठा बहुजन समाजातल्या लोकांनी सुद्धा, मराठा समाज आपला मोठा बांधव आहे म्हणून ते तुमच्याकडे ठाम उभा राहिले, तुमच्या मागे उभा राहिले, त्यांचं सुद्धा मी सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो। आज या महा काय म्हणतो आपण, आता विसरायला लागले शब्द मी, आमरण आमरण मगाशी, आता हे 3 दिवस हे शब्द माझे पाठ होते, आता हे शब्द विसरून जायला लागले मी,
आणि ते विसरले. या आमरणच्यासाठी हा ऐतिहासिक निर्णय माझ्यासाठी होता. मी घरच्यांना विचारलं नाही, मी घरच्यांना विचारलं नाही, माझी धाडस झाली नाही की सयुंगीताबाजींना आणि शाहजींना हा विषय सांगावा. त्यांनी बरोबर समन्वयकडनं माहिती काढली. मी माझ्या वडिलांना छत्रपती शाहू महाराज आणि माझी आई जगदीशनी महाराणी साहेबांना मी त्यांना सुद्धा सांगितलं नाही. तुम्हाला पटणार नसेल मी आज घरची आतली गोष्ट सांगतो. ज्या दिवशी मी आमरण उपोषण करणार असं जाहीर केल्यानंतर मी धाडस माझी एवढी नव्हती की मी माझ्या वडिलांना महाराजांना सुद्धा मी फोन केला नाही. कारण का ते मला मान्य मला म्हण मला एक वडील असल्यामुळे ते म्हणणारच हे तुम्ही चुकीचा निर्णय घेतलाय. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं नाही. उलट त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांना निरोप दिला की महाराजांना सांगा मला फार टेन्शन येईल, मला फार स्ट्रेस वाढेल आणि साहजिकच आहे, आणि म्हणून त्यांचा माझा फोन जोडून देऊ नका. आणि म्हणून मी त्यांच्याशी बोललो नाही 10-12 दिवस. आंदोलनाच्या दिवशी मी घाबरत सकाळी त्यांना 8 वाजता फोन केला. शेवटी वडील आहेत ना, आदरी भीती असणारच. बस जिथे लढा आहे तो अन्यायाच्या विरोध मी लढणारच, तोही भाग आहे. त्यांनी शिकवलं आहे मला, त्या घरांनी शिकवलेलं आहे. आणि मला त्यांना मी घेतली त्यांची परवानगी. परवानगी नाही म्हणला, मी स्वतः सांगितलं मी निघालो. आणि मी इथं आलो त्या माझ्या सगळ्या घरातल्या लोकांचं सुद्धा. आणि त्यांनी हा त्यांनी काय सांगितलं, माझ्या आशीर्वादाची काय गरज आहे, तुम्हाला तर महाराष्ट्राचा आशीर्वाद आहे. तुम्हाला हे माझी वाक्य नाहीत, हे माझी वाक्य नाहीत, हे त्यांचे वाक्य. ते म्हटले तुम्हाला मराठा आणि बहुजन समाजाचा आशीर्वाद आहे. म्हणून मी माझ्या छत्रपती शाहू महाराजांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. आईचं प्रेम हे आईचं प्रेम असते. दररोज मला फोन करून विचारायचे, त्यांना बिचाऱ्या साधे आहेत त्या. आणि ते म्हणा लिंबू सरबत तर प्या, हळूच काय तिथे काहीतरी म्हणतात ते ग्लुकोज बिकोज काहीतरी असते ते घालून तर घ्या, कोणा समजणार नाही पण तुम्ही घ्या. मी त्या आईंचं सुद्धा मी मनापासून जे मला माझ्यावर प्रेम दाखवून माझ्या आईने त्यांचंही मी आभार व्यक्त करतो. माझे बंधू असते मालोजीराजे यशस्विनी राजीवन मधुरी महाराज असतील त्यांचाही मी आभार व्यक्त करतो. सगळ्यात महत्वाचं ज्यांनी या 3 दिवसात जे महाराष्ट्र एक वेगळं वातावरण करून टाकलं आणि संभाजी छत्रपतींच्या माग आपण ठामपणाने उभं राहायला पाहिजे. जे इथं जे अनेक संघटनाचे लोक अनेक ज्यांना झटका बसलाय, अनेक मराठा समाज बहुजन समाजाचे लोक इथून मला भेटून गेले, राज्य बंद पुकारले, रस्ता बंद करून टाकले आणि असे अनेक वेगळे आंदोलन केले, मला काहीच माहित नाही. त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम लोकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. माझ्यापुढे सोशल मीडिया आहे, सोशल नाही आपली प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडिया. त्या इलेक्ट्रॉनिक मीडियाची सुद्धा काय पेशन्स असते. मी स्वतः त्यांना जाऊन सांगितलं एका जागेवर उभा करून उभा राहणार नाही. दिवसभर संभाजीराजे उठल्यापासून ते झोपेपर्यंत एक चॅनल तर रात्री 3 वाजता येऊन मला शूट केलं आणि माझ्या तोंडावर लाईट आल्यावर मी बघितलं अरे बाबा कोण आहे रात्री 3 वाजता शूट करते. माफ करा मी त्याचं नाव घेत नाही त्या चॅनलचं. आणि मग मी हळूच एक डोळ्यांनी बघितलं का त्या दिवशी मला 3 वाजेपर्यंत झोपच लागली नव्हती. काय उपाशी पोटी असल्यामुळं तरी म्हणतात त्यांना काढून दे. त्यांनी नंतर आमचे 2-3 समन्वयक असे फिरत होते त्यांचे, त्यांनी बाईट्स घेतले ते गेले. त्या इलेक्ट्रॉनिक मीडियाचं इथं सगळे जे इथं उपस्थित आहेत जोरात टाळ त्यांच्या बाजू. हा विषय त्यांनी पोहोचवला पूर्ण महाराष्ट्रात. आपण काय करणार आहे, आपल्याकडे काही प्रसार माध्यम नाहीये किंवा मी आणि कोणी एवढा फार मोठा नाही की मी कोणाला काय काय कळू आणि ते आपण जाईल. नाही, त्यांनी केलं. प्रिंट मीडिया मुंबई सारख्या ठिकाणी आणि राज्यात ज्यावेळी रशिया आणि युक्रेनचा वॉर चालू आहे ते सगळं सोडलं आणि ह्या गरीब मराठा समाजांचा विषय ही अंतिम लढाई म्हणून आपण प्रिंट करणं गरजेचं आहे. त्या प्रिंट मीडियाचं सुद्धा मी मनाचा आभार व्यक्त करतो. त्यांच्यासाठीच एक टाळ्या व्हायला पाहिजे.
मी अनेक हिडन लोक आहेत जे सोशल मीडियाच्या माध्यमातून, काय सोशल मीडिया आहे काय माध्यम आहे ते, त्यांनी जो प्रसार केला राज्यात आणि देशात रशियापर्यंत बापी, ते आपल्या मुलांनी तिथनं कौतुक केलं, ते आपल्या थांबपणे आपल्या पाठीशेले, त्या सगळ्या सोशल मीडिया जेणे जेणे एक एक सुद्धा त्यांनी थंब केलं असेल, त्यांचा लाईक केलं असेल, त्यांचा सुद्धा मी मनापासून हे करतो. मी जी वैद्यकीय टीम आहे ती वैद्यकीय टीम एवढी कंटाळून गेली होती माझ्यापासून, कारण ते म्हणत होते हे औषध तर घ्यायला तयारच नाही, डोकं दुखते, ते म्हणतात औषध घेऊ हे नाही म्हणतात, ते म्हणतात शुगर ड्रॉप आहे तर ग्लुकोज देऊ इंजेक्शन देऊ, मी म्हटलं काहीच करणार नाही, मग हे म्हणणं आमचा उपयोग काय, त्यांना सगळी भीती वाटत होती, ज्यावेळी शुगर ड्रॉप झाला त्या वैद्यकीय टीमचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. पोलीस प्रशासन यांचं सुद्धा कौतुक आहे, सगळ्यात जास्त टेन्शन त्यांचं होतं का, नुसतं आपलं आम आदमी उपोषण चालू आहे म्हणून नाही, पण आमचे सगळे समन्वयक सुद्धा फारच आक्रोश होते ना, त्यांचाही काही दोष नाही, पण त्यांना पण त्या पोलीस प्रशासनाने सुद्धा इतकं कोऑपरेशन केलं, आणि तुमचे सगळे देशातले राज्यातले इनपुट्स जे काय चाललंय जे काय लोकांच्या भावना आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्याकडं उपमुख्यमंत्र्यांच्याकडं आणि मंत्रिमंडळाकडं पोहोचवल्या, आणि मी ज्यावेळी रात्री आता पाणी जास्त सारखं मला टॉयलेटला जावं लागत असं बघतोय, तर इथं महिला पोलीस सगळे जेंट्स तुम्ही त्यांना विचार तुमची ड्युटी केव्हा संपणार, नाही पाटे आपजी सकाळी 7 वाजेपर्यंत आहे, त्या पोलिसांचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो. आता ज्यांचा आभार व्यक्त जाहीरपर्यंत करू नये, पण हा घरातला कार्यक्रम मी म्हटलं नाही सगळं, तर आमच्या संयंत्राचे मी दररोज ताकीद करायचं, तुमची ताकद ही माझी ताकद आहे, आणि म्हणून तुम्ही काहीतरी खायला पाहिजे, आणि दररोज गोड गोड गुलाबीने बोलून जायचं, मला मी हे सूप घेतलं, मी हे हा जो काहीतरी ब्रॉकली सूप घेतला, म्हणजे त्यांचं आवडतं एक ब्रॉकली एक हे आहे ते सूप घेतला, पण घेतला मी घेतलो नाश्ता भरपूर करून आलो, असं सगळं मला थापा मारत आलेले आहेत, आणि त्यांनी सुद्धा अन्नत्याग केला आणि काम केलं त्यांनी इथं येऊन, मी तर निवांत झोपायचं तर इथं, पण यांनी काम केलं, त्यांचं माझ्यापेक्षाही जास्त योगदान आहे, आणि दोन्ही संयुक्त एजन्सीचं सुद्धा मी आभार करतो. आमच्या चिरंजीव आमचे चिरंजीव शहाजी त्यांच्यासाठी सगळं नवीन होतं, आणि त्यांनी सुद्धा सगळ्या गोष्टीत जिथं जिथं समन्वयकांशी बोलणं असेल माझ्याशी चर्चा करणे असेल, ज्यावेळी माझं शुगर लेवल ड्रॉप झालं त्याने आणि हे झालं करे बाबा नाही बाबांची जास्त काय, आणि ते ह्याच्यात एक्सपर्ट आहेत त्यांच्या टेक्नॉलॉजीमध्ये कुठनं सगळी माहिती काढून, एक म्हणजे ते गव्हर्नमेंटची वैद्यकीय टीम असली तरी त्यांनी रुबीची टीम त्यांनी स्वतः आणली, त्यांचे मित्र विक्रम काकड्यांच्या माध्यमातून सगळ्यांनी मिळून, त्यांचं सुद्धा शहाजींचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. ब्रिज कँडीचे सुद्धा इथं आलेले, त्यांचा ब्रिज कँडीचे डॉक्टर्सना सुद्धा मी आभार व्यक्त करतो. सर्व ग्रामपंचायतीने इतके ठराव दिले, माझ्या जीवनात मी इलेक्शनला उभारलो 2009 तेव्हाही कोणी ठराव दिला नाही, आणि त्या मी पडलो का, मी स्वतःसाठी उभारलो होतो पण आता समाजासाठी उभारलो म्हणून सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतीचे सगळे ठराव, राज्यातून ठराव, काय प्रेम आहे काय प्रेम आहे.
हायपो आता हायपोग्लायसेमिया आता हे असले काही शब्द काय कळत काय पण असून ते आता पुढच्या आंदोलनाचे आपण अभ्यास करतो आज काय सगळ्या संस्था सगळ्या अनेक संस्था आल्या शिक्षण संस्था असतील अनेक प्रकारच्या संस्था त्यांनी सगळ्यांनी आपल्याला सपोर्ट केला याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो. अनेक संघटना बहुजन समाजा संघटना आज तर तुम्ही जोडी बघितली असेल शाहिरीची एक मुस्लिम समाजाचा आणि एक मराठा काय कॉम्बिनेशन तुकाराम महाराजांचे देहूवरनं आले लोक वारकरी लोक आलेले काय रंगलं तुम्ही तिकडे असल्यावर तिकडे होता ते आम्ही 2-3 तास मी सुद्धा विसरून गेलो की मी आभार उपोषण करायला लागलो त्यांचं सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो. मी सगळ्यात जर सुरुवात कोणी केली असेल तर ते मुंबईचे डबेवाले त्या मुंबईचे डबेवाल्यांचं मी कौतुक करतो म्हणजे त्यांनी इतक्या परत गेले की काय सांगा ते आम्ही करतो आज संध्याकाळचं जेवण त्यांच्याकडून आहे. इथं वर्ल्ड मार्ट ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून नाश्ता जेवण डबेवाले वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे रात्रीचं जेवण डबेवाल्यांच्याकडनं नांदेडकरांनी जेवण दिलं पहिल्या दिवशी इथं WMOच्या मुलांनी सुद्धा नाश्ता जेवण इथं सगळ्यांना स्वखर्चाने दिलं आमचा काही संबंध नाही माझा वैयक्तिक काही संबंध नाही पण त्यांचं सुद्धा मी कौतुक करू. मला वाटतंय सगळ्यांचे झालेले आणि महिलांची उपस्थिती लक्षणीय होती त्या महिलांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो. माझ्याबरोबर फोटो काढायला सेंटरने सांगितलं तुम्ही जाल पाहिलं वर कोण मला सोडायलाच तयार नाही कोण पुरुष फोटो काढायला हे सर सारख म्हणले बघ तो आमचा सोमनाथाला फोटो काढायला हो तुम्ही जरा समजून घ्या पूजा मोरे सुद्धा समजून घ्या ऐकणार नाही म्हटले सरकारच्या बाजू तो शेवटी सोमनाथ लांबवरे सुद्धा जो माझा पूर्ण देखभाल करतो मला तो सुद्धा तिकडे गेला भाऊ नाही म्हटलं यांच्या कोण आपण नादाला लागायचं म्हटलं हे महिलांची ताकद आणि दोन शेवटचे आभार आहेत आणि हा जे जे मगाशी बोललो मी जे 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 आणि जिने जिने आंदोलन केले त्या सगळ्या आंदोलकांचं मी माणूस आभार व्यक्त करतो. तो जो मुलगा टाकीवर चढलाय परभणी पडतोय काय कुठं माहित नाही हा त्यांना सांगा प्लीज खाली या लोकर हा त्याचाही सुद्धा आभार व्यक्त करतो. आणि उद्या काय जिल्हे बंद आहेत त्यांचं माझं आव्हान आहे सगळ्यांनी ते मागं घ्यावं बरं. आणि शेवटचे दोन म्हणजे जे इथं आज 3 दिवस आपण इथं उपस्थित आहात हल्ला नाही आपण इथं अनेक लोक इथं येऊन गेले 2 दिवस आले ते गेले 1 दिवस आले ते गेले पण आपण इथं कायमस्वरूपी कोणाची गाडी न घेऊन येता कोणाला तुम्हाला गाड्या दिलेल्या नाही आहेत हे राजकारण विरहित हा स्टेज आहे हा राजकारण विरहित हे इथं लोक आलेले आहेत कोणाशी आपल्याला राजकारणाचा विषय नाही समाजाला गरीब समाजाला न्याय मिळावा म्हणून आपण सर्वजण आलात मला ताकद दिली आपण मला विश्वास दिला की आपल्या मागण्या 100% मान्य होणार त्या सगळ्यांचं मी मला आभार व्यक्त करतो. आणि दुसरं म्हणजे हे सगळे समन्वयक आज तुम्हाला 1-18 समन्वयक दिसत असतील त्यांचं मी मनापासून कौतुक करतो मनापासून मी त्यांचं कौतुक करतो एवढी ताकद दिली तिने मला एवढा अभ्यासपूर्वक मग कोंडळे असतील आपले तांबे सर असतील मी सगळ्यांची नावं घेत नाही आणि बाकी सगळे समन्वय या सगळ्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो मनापासून आभार व्यक्त करतो. आणि अनेक मराठे काका केव्हा काम करत असताना एक टीम असते आणि टीम काही 100 लोकांची टीम 500 लोकांची टीम होऊ शकत नाही म्हणून ज्यांना वेळ देता येतो म्हणून ते स्वतःहून ते सगळे एकत्र आलेले आहेत आम्ही केवळ कोणाला आढळलं नाही तुम्ही येऊ नका म्हणून आणि हे जे आलेत आपले 28 समन्वयक त्यांचा मी मनाचा आभार व्यक्त करतो आणि अनेक समन्वयक आहेत जे इथं आले नाहीत
पण ते माझ्या टचमध्ये आहेत. आजपासून नाही, 2007 पासून ज्यांनी मला महाराष्ट्र दाखवला त्या सगळ्या समन्वयकांचं, त्या सगळ्या संघटनेचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आमचे मेहुणे सुद्धा आता समन्वयक झालेले आहेत. नागपूरच्या दौऱ्यात ते म्हटले बाकी तुम्ही तुमचे समन्वयक नको आहेत, तुमचे समन्वयक नको आहेत, नागपूरची जबाबदारी माझी असणार आहे म्हटले. म्हणून ते आमचे विश्वजित सिंग लाजाव येते, पण विश्वजित सिंग आताही नागपूरला आंदोलन केले, विश्वजित सिंग कीर्तन घाटगे यांचं सुद्धा एक समन्वयक म्हणून, माझे मेहुणे म्हणून नाही, माझे नागपूरचे एक समन्वयक म्हणून त्यांचंही मी आभार व्यक्त करतो. मला वाटतं मी सगळ्यांची नावं घेतली, कोणाचे राहिले असले तर मला सांगा. अरे रमेश जाधव सर आलेले आहेत, इतिहासकार. आणि सगळ्यांनी आता आपापण लांबणं आलंय, आपण एक हा एक गाणं लावूया आपण. आणि बरे एक माझं मनोगत संपवायच्या अगोदर माझं मनोगत एक गाणं व्हायला पाहिजे. माझं एक सैनिकांचं म्हणणं, एक गाणं व्हायला पाहिजे तिथं सगळे जल्लोष सुद्धा करू शकतो आपण. आणि एक विद्यार्थीला त्यांना आपलं मनोगत व्यक्त करायचं. ओरे 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 आणि सगळं पारदर्शक होत. मीटिंगला सुद्धा विद्यार्थी प्रतिनिधी नेले होते. आम्ही सुद्धा सांगितलं मीटिंग नुसती मुख्यमंत्री पाहिजे, उपमुख्यमंत्री पाहिजे, सगळेजण पाहिजे. आणि मुलांना सुद्धा नेलं, त्यांनी सुद्धा बघायला पाहिजे काय चाललंय. आणि मांडव इतकं सुंदर केलं होतं, मांडव इतकं सुंदर बांधलंय, तयार केलंय, साऊंड सिस्टम टॉप क्लास. मला कोण म्हटलं काल, एक जण आलं होतं, ते म्हणजे राजांसारखं टॉप क्लास मांडव आहे. म्हणजे राजांसारखं नाही म्हटलं, इथे येणारा मंत्री असं वाटायला पण एक किरकोळ आंदोलन नाही. सर्वांना जय शिजाऊ, जय शिवराय. खरं तर मला आता काय बोलावं हे समजत नाहीये, कारण की कोणत्या शब्दानं आता मी हे राजांचे जे उपकार आहेत. काल माझा एक बांधव या ठिकाणी भाषणला आला आणि तो म्हणला, त्याचा मला चांगला शब्द आठवतोय की तो म्हटला, माझी पॅन्ट मी माझ्या मेवण्याची घालून आलोय. मित्रा खरंच ह्या राजांनी आपल्याला जीवनाची भाकर कमवून दिली. खरंच आम्ही राजे आमचे म्हणजे एवढे आमचे हाल झाले. 2020 पूर 19 असतील, 2014 पूर असतील, एवढा अन्याय सहन केला आम्ही. एवढा अन्याय, रात्री आम्ही मीटिंगला गेलो, एवढे वडापावर जीवन काढलं, दिवस दिवस काढले आम्ही. पण राजे तुम्ही भेटलं ना आम्हाला. सर्वांना विनंती, आता स्टेज वरती गर्दी जास्त झालेली आहे, गाणं आता होणार तर सर्वांनी खाली यावे. कोणीही स्टेजवर डान्स वगैरे करायचा नाही, स्टेजवर गर्दी जास्त आहे, स्टेजवर डान्स वगैरे करू नका, स्टेजवर गर्दी जास्त आहे. आणि गुजरातवरून सुद्धा मराठा समाजाच्या लोकांना त्यांचाही मी आभार व्यक्त करतो. स्टेजवरची गर्दी कमी करा आणि स्टेजवर ना जरा गर्दी कमी. स्टेजवर लोड झालेला आहे. गाणे लावू नका, थांबा, गाणे लावू नका 2 मिनिटं. स्टेजवर रोड मराठ्यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि स्टेजवरची गर्दी कमी करा. स्टेजवरची गर्दी, स्टेजवर हो जरा, स्टेजवर खाली चला, स्टेजवरच्या खाली सगळे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.